येशुले विश्वात घातकन धरिसन देवामा येस। दरवर्षले यहुदी वलांडना सणले साजरा करत होता। परमेश्वरनी मिसर देश मधला गुलामगिरीमधून शेकडो वर्ष पहिले तेसना पूर्वजसनी कशी सुटका करी येणे खुशी साजरा करासाठी यहुदी लोक या सणले साजरा करत होता। येशूना प्रचारने उघडपणाकन सुरुवात होवानंतर सुमारे 3 वर्ष नंतर येशूने आपला शिष्यसले सांग की मी यरुश्लेम मतेसना संगे वलांडणना सण साजरा करू अशी त्यांनी इच्छा शे आणि त्यानंतर तो तठे मारामा येईन असंबी त्यांनी सांग। येशू त्या शिष्यसपैकी यहुदा नावना एक शिष्य होता। यहुदा हो प्रशितासना पैसासनी थैलीले सामायणारा खजिनदार होता। पण तो पैसाना लोभी होवामुळे गैरसावातेसना मधून पैसा चोरत होता। येशू आणि शिष्य यरुश्लेममा येवानंतर यहुदा धार्मिक पुढारीसले जायसन भेटस आणि पैसासना बदलामा येशूले धरीसन देवाना बारामा बोलस। तेले माहित होत की यहुदी पुढारी येशूले मस्या शेहाय नकारत होता व तेले मारा नाकट रचत होता। तो महापुजारी आणि यहुदी पुढारीसनी मिसन येशूना विश्वासघात करासाठे यहुदाले चांदीना 30 नाण्या देदात। भविष्यवक्तासनी सांगेल भविष्यवाणी पुरी होवासाठी हाय सर्व काही होईना। यहुदी तेसना संगे सहमत होईना व पैसालीसन चालना गया। तोपासून तो येशूले दरिसन देवाने वाट देखू लागना। यरुश्लेममा येशूने आपल्या शिष्यसंगे वलांडणना सण साजरा करा। वलांडणना सण ना जेवण ना टाइमले येशूनी भाग करले लिसन मोडी व त्यांनी सांग ल्या आणि खावा हौ मना शरीर शे तुम्हासाठी देवामा येस मने आठवण साठे आहे करत राहा। त्याच प्रकारे येशूनी सांग की तेना शरीर तेसनासाठी बलिदान मनसेन देवामा येईन। मग येशूने एक प्यालाले लिसन सांग एनामधून प्या हय मना नवा करारना रक्त शे ते गैरसना पापना क्षमासाठे ओ तमा ही रायन जव तुम्ही हय पितस तो मनी आठवण साठे हय करजात। मग येशूने शिष्यसले सांग तुमना मधून एक मना विश्वासघात करीन तवतेसले धक्का बसना आणि त्या विचारू लागनात की अशी गोष्ट कोण करीन। येशूने सांग जेले मी हाय भाकर मोडसन दिसू तोच मना विश्वासघात करीन। मग त्यांनी यहुदाले ती भाकर मोडसन दिली। यहुदा ना भाकर लेवा बरोबर शैतानी तेना मा प्रवेश कर। मग येशूले धरिसन देवासाठे यहुदा तटून निघिसन यहुदी पुढारीसले मदत करासाठी गया। तो रात ना टाइम होता। जेवणनंतर येशू आपला शिष्यसंगे जैतुना डोंगर कडे गया। येशूने सांग आज रातले तुम्ही सर्व मले सोडीसन चालना जाशात असं लिखलशे की मेंढपाळले मारी टाकसू व मेंढ्यासले दानाफाना करी टाकसू। पेत्रेन उत्तर दिद जरी सर्व तुले सोडी देतीन तरी बी मी तुले सोडाव नाही। तो येशूने पेत्रेला सांग शैतानी तुम्ही सगळ्यासले नाश कराना ठरायलेल शे पण मनी तुम्ही सर्वासनासाठी प्रार्थना करेल शे। पेत्र येण्यासाठी की तुमना विश्वास घसरी नाही जाओ तरी बी आज रातले कोंबडा बांग देवाना पहिले तू मना 3 सवा नकार करशीन। तो पेत्रने येशूले सांग मले मरण जरी पडीन तरी बी मी तुले नकाराव नाही। बाकीना शिष्यसनी बी तसंच सांग। मग येशू आपला शिष्यसले लिसन गतशेमन सांगवस त्या जागावर घ्या शिष्यसनी परीक्षामा नाही पडाले पाहिजे म्हणून येशूनी तेसले प्रार्थना करासाठी सांग। मग येशू स्वतः प्रार्थना कराले घ्या। येशूनी 3 सवा प्रार्थना करी ओ मना बाप जर कधी शक्य असीन तर हो दुःख सहन कराना प्याला मनापासून दूर कर पण लोकसना पापसनासाठी दुसरा रस्ताच नाही होवाव तर तुझी इच्छा पुरी होवो। येशू गैर व्याकुळ होईना व त्यांना घाम रक्तनात थेंब सारखा होई गया। परमेश्वरने एक देवदूतले धाडीसन त्याला सामर्थ्य दिद प्रार्थना खतम करीसन प्रत्येक टाइमले जो येशू शिष्यसकडे उन्हा शिष्य जपेल स्थितीमा सापडणार। जव तो 3रा सवा परत उन्हा तर येशूने सांग उठा विश्वासघात करणारा येलशे यहुदा धार्मिक पुढारी सैनिक व एक मोठी गर्दी संगवना तेसने आपला संग तलवारी आणि लाठ्या लयल होतात। यहुदाने येशू जोडीसन सांग सलाम गुरुजी आणि त्यांनी त्यांना मुकालिदा कुलधर आले पाहिजे
हाई यहुदी धार्मिक पुढारीसले समजाले पाहिजे म्हणून हाई एक चिन्ह होत. तव येशूने सांग, यहुदा मन मुक्कलीसन मन विश्वासघात करी राय नका. जव सैनिक येशूले धरी राहतात, पेत्रने आपली तलवार काढी व महापुजारीना सेवकना कान कापी टाक. येशूने सांग, तलवार बाजूला ठेव, मी बाप पासून मले वाचाडासाठी देव तुझाच ना सैन्य मांगाडू सकस, पण मले बापनी आज्ञा पायानं आवश्यक शे. मग येशूनी त्या माणूसना कान बरा करा. येशूनी अटक होवानंतर सर्व शिष्य पैग्यात.